विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये गण व इलेक्ट्रॉन स्वरूपण यांचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, मूलद्रव्यांचे आवर्त सारणीतील मूलद्रव्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की जवळच्या मूलद्रव्यांचे गुणधर्म ही सारखी आहे, परंतु फार दूरवर असलेल्या मूलद्रव्यांचे गुणधर्म भिन्न आहे. तर असं का होतं? तर याच्या मागे आहे मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण, आणि हे इलेक्ट्रॉन स्वरूपण आवर्त सारणीमध्ये काय गुणवैशिष्ट्य आहेत या इलेक्ट्रॉन स्वरूपणाचे ते आपण पाहणार आहोत. तर पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत गण व इलेक्ट्रॉन स्वरूपण, म्हणजे गणामध्ये असलेली जी मूलद्रव्य आहेत त्यांचा इलेक्ट्रॉन स्वरूपण कशा प्रकारचं आहे आणि काय वैशिष्ट्य आहे ते आपण आता या ठिकाणी बघूया. तर आपण गणामध्ये असलेल्या मूलद्रव्यांचं जर निरीक्षण केलं तर एकाच गणात असलेल्या मूलद्रव्यांच्या शेवटच्या कवचातील इलेक्ट्रॉन संख्या सारखी असते. एकाच गणात असलेल्या सर्व मूलद्रव्यांच्या शेवटच्या कवचेत समान इलेक्ट्रॉन संख्या असते, म्हणजेच संयोजक इलेक्ट्रॉन त्यांची सारखी असते असं आपल्याला म्हणता येईल. बघा आता इथं हायड्रोजन 1, लिथियम 1, सोडियम 1, म्हणजे हायड्रोजन लिथियम सोडियम हे पहिल्या गणातील मूलद्रव्य आहेत, त्यांच्या शेवटच्या कवचामध्ये एक इलेक्ट्रॉन आपल्याला दिसून येतो. पण पुन्हा आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात येते की जसं आपण गणामध्ये वरून खाली जातो तसतसं नवीन कवच वाढत जातं, हे एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. दुसरं उदाहरण घेऊया, दुसऱ्या गणामध्ये बघा, बेरिलियम आणि मॅग्नेशियम दोन उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. बेरिलियमच्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, मॅग्नेशियमच्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, पण इथं दोनच कवच आहेत, इथं 3 कवच आहेत, म्हणजे आणखी पुढचा मूलद्रव्य जर आपण घेतला तर किती कवच येतील? राईट, 3 कवच येतील. पुढे गेलो आपण तर 4 कवच येतील. अशा रीतीने खाली जसजसं आपण जाऊ तसतसं कवच वाढलेलं आपल्याला दिसेल. तिसऱ्या गणामध्ये बघा, 3 इलेक्ट्रॉन बेरिलियम, 3 इलेक्ट्रॉन आणि ॲल्युमिनियम 3 इलेक्ट्रॉन, म्हणजेच मूलद्रव्याच्या कवचातील शेवटची इलेक्ट्रॉन संख्या ही त्या मूलद्रव्याचे गण वैशिष्ट्य आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आता आपण आवर्त व इलेक्ट्रॉन स्वरूपण अभ्यासूया. आवर्तनामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपणाचं काय वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं तेही आपण बघूया. दुसऱ्या आवर्तनापासून आपण सुरुवात करू, कारण पहिल्या आवर्तनामध्ये फक्त हायड्रोजन आणि लिथियम आहे. 2-1 लिथियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2-1 आहे. बेरिलियम 2-2 आहे. बोरॉन 2-3 आहे. कार्बन 2-4 आहे. 2-5 म्हणजे आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जर आपण गेलो तर आपल्याला कवच हे भरत जाताना दिसतं, इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाताना दिसते, पण कवचांची संख्या मात्र समान आहे. म्हणजे आवर्तामध्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाचं जर निरीक्षण केलं तर आवर्तामधील मूलद्रव्यांच्या कवचांची संख्या समान असते, मात्र डावीकडून उजवीकडे जाताना इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते हे आपल्या लक्षात येते. आता बघा तिसऱ्या आवर्तामध्ये बघा, 2-8-1 म्हणजे 3 कवच आहेत,
पण इलेक्ट्रॉन स्वरूपात 2 8 1 म्हणजे संयोजा 1 आहे, 2 8 2 2 8 3 संयोजा 3 आहे, म्हणजे संयोजा इलेक्ट्रॉन संख्या डावीकडून उजवीकडे वाढत जाताना आपल्याला दिसते. विशेष म्हणजे मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनावरून किंवा कवचांच्या संख्येवरून त्याचा आवर्त आपल्याला सांगता येऊ शकतो, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. या इलेक्ट्रॉन स्वरूपनावरून आपल्याला आणखी असं म्हणता येईल की ज्या मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन कवचांची संख्या सारखी असेल ती मूलद्रव्ये एकाच आवर्तात आहे असंही आपल्याला म्हणता येईल. आणि आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना आवर्त भरत जाताना आपल्याला दिसतं आणि शून्य गणामध्ये ते पूर्ण भरलेलं असतं. नवीन आवर्ताची सुरुवात ही नवीन कवचाने आणि एक संयोजा इलेक्ट्रॉनने सुरुवात होते.